नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्सचा आपण तिसरा पार्ट स्टार्ट करत आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला माहीत आहे सर्क्युलर मोशनच्या दोन टाईप्स आहेत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यापैकी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्सचा डिटेलमध्ये थोडक्यात आपण अभ्यास केलेला आहे, तसंच त्याचे ॲप्लिकेशनही आपल्याला सिलॅबसमध्ये आहे. तीन ॲप्लिकेशन्स आहेत. त्यापैकी पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेइकल अलार्म हे हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, दुसरं आहे वेल ऑफ डेथ, तिसरं आहे व्हेइकल ऑन बँक्ड रोड. तर थोडक्यात या ठिकाणी आपल्याला याचे ॲप्लिकेशन्स पाहायचे आहेत. तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आणि बँक्ड रोड, दीज आर दी मेन टू टाईप्स ऑफ दी कर्व रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोड अँड बँक्ड कर्व रोड. तर या ठिकाणी आपल्याला या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती मॅक्झिमम स्पीड किती असावा, हॉरिझॉन्टल ट्रॅक म्हणजेच हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती किती स्पीड मॅक्झिमम त्या वाहनाचा असावा आणि बँक्ड कर्व रोडवरती किती असावा. बँक्ड कर्व रोड हा जो आहे हा नवीन आहे आपल्यासाठी कन्सेप्ट, परंतु हॉरिझॉन्टल कर्व रोड हा मात्र समजू शकतो. कर्व रोड म्हणजेच वळणाचे दोन प्रकार, हॉरिझॉन्टल कर्व रोड आणि बँक्ड कर्व रोड. ठीक आहे, तर आता हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणजे काय आणि बँक्ड कर्व रोड म्हणजे काय हे समजून घेऊन त्याच्यावरती वाहनाचा स्पीड त्या वळणावरती किती असावा म्हणजे जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल हे आपल्याला फॉर्म्युल्यामधून सांगायचं आहे. ठीक आहे, तर त्यातला पहिला आपण आर्टिकल स्टार्ट करणार आहोत, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कर्व रोड की जसा रोड आलेला आहे पूर्णतः आणि एखादं वळण असेल तर आहे अशा शेपमध्ये ते वळण पूर्ण केलं जातं, त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल कर्व रोड. म्हणजे आतली बाजू बाहेरची बाजू ही हॉरिझॉन्टल असते, सपाट असते, आडवी सपाट असते, आतली बाजू किंवा वरची बाजू दबलेली वगैरे काही नसते, अशी पूर्णतः प्लेन असते. ज्या पद्धतीने हा प्लेन दाखवलेला आहे त्याच्यावरती एक वाहन आलेलं आहे वळणावरती, मग ते वळण पूर्ण करताना आपल्याला माहीत आहे वळण आलं की आपण सायकलवर जरी चाललेलो असलो वळण आलं की आपण सायकल सावकाश चालवतो, तसंच कोणतंही वाहन आपण बघितलं वळणावरती सावकाश जाताना दिसतं. त्यातली त्यात हॉरिझॉन्टल जर असेल म्हणजेच हा जर सपाट प्रतल असेल किंवा सपाट रोड असेल, प्लेन रोड असेल, आतली बाजू किंवा बाहेरची बाजू दबलेली वगैरे नसेल, तर अशा वळणावरती सुद्धा त्या वाहनाचा स्पीड अतिशय कमी केलेला असतो. साधारणतः अशी जी वळणं आहेत ही शहरामध्ये जर एखाद्या रोडचं वळण आलं असेल तर ते हॉरिझॉन्टल दिलेलं असतं, हॉरिझॉन्टल शेप दिलेलं असतं. आणि जर शहराच्या बाहेर आहे रोडवरती वळण तर त्याला बँक्ड शेप दिलेला असतो. तर बँक्ड रोड कशाला म्हणायचं आपण बँकिंग ऑफ रोडमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती मॅक्झिमम स्पीड किती असावा त्या वाहनाचा हे पाहायचं आहे. या वाहनावरती किती फोर्स ऍक्ट होतात ते बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन काय लिहिणार, कन्सिडर ए व्हेइकल ऑफ मास स्मॉल यम इज मूव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर स्मॉल आर, लेट व्ही बी दी लिनियर स्पीड ऑफ द व्हेइकल, देन ऑन द कर्व रोड द फ्रिक्शनल फोर्स इज एक्झिस्ट ऑर अराइजेस बिटवीन द सर्फेस ऑफ रोड अँड टायर्स ऑफ द व्हेइकल. सो दिस फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ द व्हेइकल. सो देअर आर टू फोर्सेस ऍक्ट्स ऑन द व्हेइकल ऍट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. दोन फोर्स ऍक्ट होतात, पहिला म्हणजे वेट एम जी. वेट एम जी इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेइकल व्हिच इज व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. सो दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर वेट बॅलन्सेस द नॉर्मल रिॲक्शन विच ॲक्ट्स ऑन द व्हेइकल विच इज नॉर्मल टू द सर्फेस. ह्या सर्फेसला ही नॉर्मल असते, मग नॉर्मल काय करते तर ह्या
वेटला बॅलन्स करते, म्हणजे एन इज इक्वल टू एम जी हे रिलेशन आपल्याला मिळतं. ऑल्सो दिस फ्रिक्शनल फोर्स इज ऑल्सो एक्झिस्ट बिटवीन सरफेस ऑफ द रोड अँड टायर्स ऑफ द रोड विच इज अलॉंग द रेडियस ऑफ कर्वेचर. सो दिस फ्रिक्शनल फोर्स प्रोवाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स बिकॉज इट्स डायरेक्शन इज अलॉन्ग द सेंट्रिपिटल फोर्स. सो देअरफोर फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट ऑफ द एम जी. सो एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम जी. प्रोपोर्शनलिटी साइन गिव्स द कॉन्स्टंट वैल्यू म्यू. म्यू इज द प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज ए कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन दिस म्यू डिपेंड्स अपॉन द टाइप्स ऑफ सरफेस ऑफ रोड और नेचर ऑफ द सरफेस ऑफ रोड. हा म्यू कशावर अवलंबून आहे, तर रोडचा सरफेस कसा आहे, स्मूथ आहे का खरबडीत आहे, ओबडधोबड आहे, त्याच्यावर म्यूची व्हॅल्यू अवलंबून असते. बट वी नो दॅट द सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फॉर सर्क्युलर मोशन ऑफ व्हेइकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द स्टॅटिक फ्रिक्शनल बिटवीन रोड अँड टायर्स ऑफ द व्हेइकल. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवले स्टॅटिक फ्रिक्शन और फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन याची दिशा ही या ठिकाणी या असा रोड आहे या उदाहरणात या बाजूने, तर या साईडला सेंटर ऑफ कर्व्हेचर आहे, त्याच दिशेने सेंट्रिपिटल फोर्स असतो. म्हणून सेंट्रिपिटल फोर्सला स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स काय करतो, तर मदत करतो. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. वी नो दॅट द सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट एम यू स्क्वेअर अपॉन आर अँड फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एम जी. पुट दीज टू व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन वी गेट. बघा या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सची किंमत ठेवली, फ्रिक्शनल फोर्सची किंमत ठेवली, सेम क्वांटिटी कॅन्सल करा, एम कॅन्सल झालं, रिलेशन राहिलं व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू जी. सो देअरफोर बाय गेटिंग द क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी काय राहिलं, एम कॅन्सल झालं तर व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू जी. आरनं तिरकस गुणाकार केलं तर मल्टिप्लाय होईल म्यू आर जी. स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स घेतलं तर इकडे व्ही स्क्वेअर असल्यामुळे इथं व्ही राहील आणि उजव्या बाजूला स्क्वेअर रूटमध्ये राहिलेली किंमत म्यू आर जी लिहिता येईल. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ ए व्हेइकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. हे डेरिवेशन आपल्याला सिलॅबसमध्ये आहे. द फ्रॉम दिस इक्वेशन द ऑप्टिमम और मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेइकल डिपेंड्स अपॉन विच क्वांटिटी. सो पॉईंट वन, हा स्पीड कशावर अवलंबून आहे, तरी हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे कोणत्या क्वांटिटीवर अवलंबून असेल, व्हेलॉसिटी मॅक्झिमम जी आहे ती कशामुळे वाढणार आहे, तर या फॉर्म्युल्यामुळे वाढणार आहे. यामधली एक जरी किंमत वाढली तर व्ही मॅक्स वाढणार आहे. म्यू वर वाढवला, म्यू म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन वाढला की मॅक्झिमम स्पीड वाढणार आहे. आर रेडियस ऑफ कर्वेचर वाढला, व्हेलॉसिटी वाढणार आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली, वाढणार आहे. सो देअरफोर विच फॅक्टर डिपेंड्स, पॉईंट वन कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन और कायनेटिक फ्रिक्शन, सेकंड रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द हॉरिझॉन्टल कर्व रोड, थर्ड पॉइंट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन द व्हेइकल. बट दिस मॅक्झिमम स्पीड डज नॉट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द व्हेइकल और विच इज इंडिपेंडंट अपॉन मास ऑफ द व्हेइकल बिकॉज मास ऑफ द व्हेइकल अब्सेंट इन दॅट फॉर्म्युला. फॉर्म्युल्यामध्ये मास नाही म्हणून मॅक्झिमम सेफ्टी स्पीड वरती, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड हा व्हेइकलच्या मासवर अवलंबून नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, व्हेइकल कितीही जड असो अथवा हलकं असो, त्या कर्व रोडवरती तो कर्व रोड पूर्ण करून जाण्यासाठी, पुढे ते वळण पूर्ण पास करून जाण्यासाठी जड वाहन असेल अथवा हलकं वाहन असेल त्याला स्पीड सारखाच ठेवावा लागतो जड वाहनाला आणि हलक्या वाहनालाही. याचा अर्थ असा आहे, दस द स्पीड ऑफ द व्हेइकल रिमेन्स द सेम फॉर हेवी और लाईट वेट व्हेइकल. असे पॉइंट्स याच्या नंतर येतात. समजलं, या अशा पद्धतीचं हे पहिलं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं आहे, वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ.
ह्याचं जे मोद कॉकव्याचं जे सिलेंडर आहे ते व्हर्टिकल सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असतं. सर्वांनी पाहिलेलं असेल त्या वेल ऑफ डेथमध्ये जे स्टंट करणारा ड्रायव्हर असतो गाडी मोटरसायकलवरचा त्याचा स्पीड किती असावा हे आपल्याला या आर्टिकलमधून पाहायचं आहे. ठीक आहे, तर आपण ती सुरुवात करणार आहोत. सो वेल ऑफ डेथ, दिस इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस स्मॉल आर विच ए व्हेइकल इज ड्रायव्हन इन हॉरिझॉन्टल सर्कल. परंतु यामध्ये जे काही वाहन चाललेलं असतं किंवा बायसिकल चाललेली असते ती अशी हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असते, आडव्या प्लेनमध्ये असते. दिस कॅन बी सीन व्हाईल परफॉर्मिंग स्टंट्स. हे आपल्याला जे मोटरसायकल अली जे स्टंट करताना पाहतात मौत का कुआ बघत असताना आपल्याला लक्षात येतं. सो देअर फोर व्हेरियस फोर्सेस ऍक्ट्स ऑन दॅट व्हेइकल. सपोज दिस मोटरसायकल इज ॲट धिस पोझिशन. सो देअर फोर व्हेरियस फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेइकल. पॉईंट वन, द नॉर्मल रिॲक्शन एन ॲक्टिंग हॉरिझॉन्टली. पहिले जे आहे ते नॉर्मल रिॲक्शन प्रोड्यूस होत असते, ह्याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये पाहिलं ती कशी आहे नॉर्मल रिॲक्शन विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सर्फेस. नॉर्मल, नॉर्मल ह्या शब्दाचा अर्थच आहे परपेंडिक्युलर. म्हणून ही नॉर्मल रिॲक्शन ह्या सर्फेस, हा वॉलचा सर्फेस कोणता आहे तर हा सर्फेस आहे, याला परपेंडिक्युलर ही नॉर्मल रिॲक्शन असणार आहे. विच इज सेंटर ऑफ द व्हर्टिकल सिलेंडर, सिलेंडरच्या सेंटरकडे त्याची दिशा असणार आहे. आणि दुसरा फोर्स कोणता असणार आहे, दिस फोर्स इज नथिंग बट वेट एम जी विच इज व्हर्टिकली डाउनवर्ड. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल एम जी ऑलवेज व्हर्टिकल डाउनवर्ड असतो, नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू सर्फेस असते. हे दोन पॉईंट लक्षात घ्यायचे. नॉर्मल रिॲक्शनला कोण बॅलन्स करतं तर फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, सो फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन विच इज अपवर्ड डायरेक्शन. सो विच इज बॅलन्स द वेट ऑफ द व्हेइकल ऑर मोटरसायकल. सो दस द नॉर्मल रिॲक्शन एन इज दस रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स. नॉर्मल रिॲक्शनच्या कोण दिशेनं कोणता फोर्स असतो अजून, सेंट्रिपिटल फोर्स, कारण व्हेइकल या दिशेने या पाथमध्ये मूव्ह होतं आहे अशा पद्धतीनं. तर या व्हेइकलवरती ॲक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर अलॉंग द रेडियस, त्याच दिशेने ही नॉर्मल रिॲक्शन असणार आहे. म्हणून या फॉर्म्युल्यावरून आपल्याला या रिलेशनवरून फॉर्म्युला आपल्याला तयार करता येते. जे सांगितलेलं आहे ते तीन मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला फॉर्म्युला तयार करण्यासाठी सेफ्टी स्पीड काढण्यासाठी आपल्याला व्हेइकलचा हे रिलेशन्स घ्यावं लागणार आहे. नॉर्मल रिॲक्शन एन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो देअरफोर एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. का घेतलं तर दोघांची दिशा सेम आहेत म्हणून. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. आणि एम जीला एफ न बॅलन्स केलंय म्हणून एफ एस इज इक्वल टू एम जी असे दोन रिलेशन त्या डायग्रामवरूनच घेतलेले आहेत, हे लक्षात घ्यायचंय. सो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू मी एस इन टू एन, बट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. अगोदरच्या आर्टिकलमध्ये घेतलं होतं स्टॅटिक फ्रिक्शन कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, नॉर्मल रिॲक्शन. Which is less than or equal to mu s. Fs is directly proportional to n. So Fs is equal to mu s into n. So mu s is the static friction. So which is, आता या ठिकाणी बघा हे रिलेशन कसं आलेलं आहे, हे तुम्ही असंही कन्सिडर करू शकता. पॉईंट वर मी दाखवलेलं आहे Fs directly proportional to n. Proportionality sign काढल्यानंतर mu s term घेतलेले आहे. आणि ह्या आर्टिकलमध्ये हे रिलेशन स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन कसं आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन, त्याच्यापेक्षा कमी तर असावं किंवा त्याच्या एवढा तरी असावा, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स एवढा असावा, म्हणजे हे व्हेइकल खाली पडणार नाही किंवा ही मोटरसायकल खाली पडणार नाही असं ते रिलेशन घ्यायचं आहे. सो देअरफोर एफ एसच्या ऐवजी म्हणजे या पाठीमागच्या रिलेशनमध्ये
एफ एस च्या ऐवजी काय किंमत ठेवणार मी, म्यू एस इंटू एन, किंवा इथं एफ एस च्या ऐवजी एम जी किंमत मी ठेवणार, म्यू एस इंटू एन तसंच राहणार, एफ एस च्या ऐवजी एम जी किंमत ठेवणार मी पुढे. समजतंय? एम जी इज लेस दॅन आवर इक्वल टू म्यू एस इंटू एन च्या ऐवजी एम यू स्क्वेअर अपॉन आर किंमत ठेवली का? तर या ठिकाणी एन ची किंमत एम यू स्क्वेअर अपॉन आर इथं ठेवायची एनच्या ऐवजी, आणि एफ एसच्या ऐवजी एम जी किंमत ठेवायची. म्हणजे हे दोन फॉर्म्युले जे आहेत, मी दाखवतोय पॉईंटवरनं, हे दोन फॉर्म्युले या इक्वेशनमध्ये ठेवायचे. म्हणजेच एम जी लेस दॅन आवर इक्वल टू म्यू एस इंटू एम यू स्क्वेअर अपॉन आर असं रिलेशन इथं दाखवलेलं आहे. लेस दॅन आवर इक्वल टू असेल किंवा इक्वल टू असेल तर आपण कॉमन टर्म जे आहेत दोन्ही बाजूच्या, डावी बाजू आणि उजवी बाजूची, कॅन्सल करू शकतो. इथलं एम आणि हे एम कॅन्सल झालं दोन्ही बाजूचा, तर रिलेशन राहिलं जी लेस दॅन आर इक्वल टू म्यू एस व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार करून व्ही स्क्वेअर फक्त एका बाजूला ठेवायचे. याचाच अर्थ असा आहे व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन आर इक्वल टू आर न जीला मल्टीप्लाय केलं डिवाइड बाय म्यू एस घेतला. व्ही स्क्वेअर इकडं तसंच आहे, उलट वाचायचे कारण व्ही स्क्वेअर या बाजूला घेतला. इकडं लेस दॅन, जी लेस दॅन आर इक्वल टू, तर मी काय वाचणार व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन आर इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस. तुम्ही म्हणाले ग्रेटर दॅन आर इक्वल टू कुठे गेला सिम्बॉल, तर इथं तुम्ही लिहू शकता कारण आपण हा फायनल जनरल फॉर्म्युला तयार करतोय. जनरल फॉर्म्युल्यामध्ये इक्वल टू असतं आणि ह्या आर्टिकलमध्ये हे रिलेशन घ्यायचं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. सो दिस इज द मिनिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ऑर मोटरसायकल विच इज मुव्हिंग इन ए वॉल ऑफ डेथ. सो दिस मिनिमम सेफ्टी स्पीड डिपेंड्स अपॉन थ्री क्वांटिटीज. फर्स्ट रेडियस ऑफ द सिलेंड्रिकल वॉल ऑफ व्हेल ऑफ डेथ. व्हेल ऑफ डेथ म्हणजे मोदका कुव्याचं जे सिलेंडर वापरलेलं आहे त्याची रेडियस किती आहे, त्याच्यावरती मिनिमम स्पीड असणार आहे. आणखीन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती अवलंबून असणार आहे आणि कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनवरती अवलंबून असणार आहे. तर अशा पद्धतीचं हे डेरिवेशन आहे, सिम्पल डेरिवेशन आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता यानंतर आपल्याला तिसरं ऍप्लिकेशन्स घ्यायचं आहे, ते बँक कर रोड, किंवाच त्याला बँकिंग ऑफ रोड सुद्धा म्हणतात. बँकिंग ऑफ रोडवरचे जे काही डेरिवेशन्स आहेत ते आपण चौथ्या पार्टमध्ये घेणार आहोत. मग आता ह्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे बँक कर रोडची डेफिनेशन आणि ते कशासाठी वापरलं जातं, म्हणजेच नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड. तर बँकिंग ऑफ रोड तयार करण्याची आवश्यकता का आहे. सो व्हेकल ऑन बँक रोड असं तिसरं ऍप्लिकेशन आहे. तर बँक रोड कशाला म्हणायचं ते बघायचं. हा रोडचा सर्फेस हॉरिजेंटल प्लेन सर्फेस, म्हणजेच पूर्ण रोड असा आहे, हा प्लेनमध्ये रोड आहे, वळण आलं की असा तयार केला हा सर्फेस रोडचा, वळणावरती असा तयार केला. म्हणजे काय रे, आतली बाजू दबली गेलेली आहे, बाहेरची बाजू उचलली गेलेली आहे. अशा प्रकारचे रोड वळणं आपल्या शहरामध्ये वगैरे, शहराच्या बाहेर वगैरे असताना दिसून येतात आणि शहरामध्ये मात्र हॉरिझॉन्टल सर्फेस असतो. आता हे लक्षात आलं तुम्हाला, ही अरेंजमेंट जी आहे याला म्हणायचं बँक रोड किंवा बँकिंग ऑफ रोड. ही एक अरेंजमेंट तयार केलेली आहे, त्या वाहनांचा स्पीड वाढवण्यासाठी बँक रोड ही अरेंजमेंट तयार केली गेली आहे. तर याची डेफिनेशन आपल्याला ह्या डायग्रॅमच्या सिच्युएशनवरून घ्यायची आहे. हा हॉरिजॉन्टल सर्फेस आहे, परत एकदा सांगतो हा हॉरिजॉन्टल सर्फेस आहे. हॉरिजॉन्टल सर्फेसमधली ही आतली कडा आहे, ही बाहेरची कडा आहे, पॉइंटरनं दाखवतोय मी. बाहेरची कडा उचलली गेलेली आहे, आतली कडा दबली गेलेली आहे. आउटर एज म्हटलेला आहे इनर एज आणि हा रोड सर्फेस असेल मग आपला हा रोड सर्फेस. ठीक आहे. ही टोटल अरेंजमेंटला आपण म्हणतो बँकड रोड किंवा बँकड कर रोड. आता डेफिनेशन तयार करताना बघायचे, द अरेंजमेंट ऑफ द सर्फेस ऑफ द रोड ऍट ए कर्व, ही एक अरेंजमेंट आहे कर रोडवरची. द आउटर एज ऑफ द रोड, आउटर एज ऑफ द रोड इज राइज्ड, उचलली गेली, राइज्ड, राइज्ड म्हणजे उचलणे किंवा उंचवणे,
विथ रिस्पेक्ट टू हॉरिजेंटल सरफेस ऍट सम अँगल, काहीतरी अँगल नाही उचलली गेली, ऍट इज सम सुटेबल अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड और बँक कर रोड. तर हे बघा, हा इकडचा हा रोड आलेला आहे असा सरळ. वळण चालू झालं इथून की बाहेरची बाजू उचलली जाते, आतली बाजू दबली जाते, अशा पद्धतीचं वळण. हे वळण संपलं की पुन्हा असा प्लेन रोड पुढे जाणार, याच्यावरती प्रोड्यूस होणारे व्हेरियस फोर्सेस आपल्याला बघायचे. तर आपण काय चालू होते, आपली डेफिनेशन. आता तुमच्या तुम्हाला तुमच्या लक्षात असेल, लक्षात आलं असेल या इमेजवरून, दोन्ही इमेजवरून बँकिंग ऑफ रोड कसा असतो. परत एकदा सांगतो डेफिनेशन मी, डेफिनेशन आपल्याला वापरायचे आहे, लागणार आहे पुढे कंटिन्यू करण्यासाठी आर्टिकल. ही एक अरेंजमेंट आहे, म्हणून द अरेंजमेंट ऑफ द सरफेस ऑफ रोड ॲट ए कर्व, द आउटर एज इज, आउटर एज ऑफ द रोड इज राइज्ड विथ रिस्पेक्ट टू हॉरिजेंटल सरफेस ॲट सम सुटेबल अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड और बँक कर्व रोड. ही झाली बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन याला जोडूनच येते, ती अँगल ऑफ बँकिंग. तो एक अँगल आहे, अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन. परत लक्षात ठेवा, हा अँगल जो तयार झाला इथं त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. हा एक अँगल आहे कशामधला, हा हॉरिजेंटल सरफेस आणि हा रोड सरफेस मधला तयार झालेला हा अँगल आहे, त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. तर डेफिनेशन मी या ठिकाणी सांगतो, द अँगल मेड बाय दी सरफेस ऑफ रोड, अँगल मेड बाय दी सरफेस ऑफ रोड विथ हॉरिजेंटल सरफेस ऑफ द रोड ॲट ए कर्व इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, अशा दोन डेफिनेशन अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दोन इमेजवरून तुम्हाला बँकिंग ऑफ रोड किंवा बँकड रोड कशा पद्धतीचा असतो हे लक्षात आलेलं आहे. चला तर मग पुढच्या स्लाइडवरती जाऊयात आपण. ही डेफिनेशन घेतलेलीच आहे आपण, ती परत स्क्रीनवरती तुम्हाला दिलेली आहे. अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन सांगितलेली आहे. आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड, का आवश्यकता आहे बँकिंग ऑफ रोडची. ठीक आहे, वाय द नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड, असा 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. आता हॉरिजेंटल रोडवरती वाहन जात असताना आपण कोणते फोर्स ऍक्ट होतात त्या व्हेइकलवरती हे पाहिलेलं आहे, आणि मॅक्झिमम सेफ्टी स्पीड पण काढलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. ठीक आहे, तिथं फ्रिक्शनल फोर्स रोडचा सरफेस जो आहे त्याच्यामध्ये आणि टायर्समध्ये फ्रिक्शनल फोर्स एक्झिस्ट होतो. तर त्या फ्रिक्शनल फोर्सचं महत्त्व या बँकिंग ऑफ रोडमध्ये सुद्धा आहे. तर काही पॉईंट सुरुवातीला काय करायचं, तर एक पॅरेग्राफ असा घ्यायचा आहे, जर हॉरिजेंटल कर्व रोड असेल तर काय होईल आणि बँकड कर्व रोड असेल तर काय होईल, असे 2 पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. तर मी या ठिकाणी दिलेलं पण आहे, लिहून दिलेलं आहे, ते आपण एक्सप्लेन करणार आहोत, समजून घेणार आहोत. व्हेइकल इज मुव्हिंग अलॉंग ए कर्व रोड परफॉर्मिंग सर्क्युलर पाथ फॉर विच सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेइकल इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ रोड अँड व्हील्स ऑफ द व्हेइकल. हे तर माहिती आहे आपल्याला, ज्यावेळेस वाहन हॉरिजेंटल कर्व रोडवरून जात असतं त्यावेळेस सेंट्रीपिटल फोर्स त्याला मदत करतो. कोण? तर फ्रिक्शनल फोर्स. तो कशामध्ये असतो? तर रोड आणि टायर्समध्ये असतो. बट फ्रिक्शनल फोर्स चेंजेस व्हेन रोड बिकम्स वेट इन रेनी सीझन, परंतु हा फ्रिक्शनल फोर्स कॉन्स्टंट राहत नाही. किंवा रेनी सीझनमध्ये व्हेन इट रेन्स, रोड पाऊस पडल्यानंतर, किंवा व्हेन इट ऑइल स्प्रेड, किंवा एखाद्या वेळेस ऑइल स्प्रेड झालेलं असेल, सांडलं असेल रोडवरती, ठीक आहे, किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इन समर म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डांबर पगळलेलं असतं, बरं, अशा पद्धतीनं अशा वेळेस काय होतं, तर फ्रिक्शनल फोर्स कॉन्स्टंट राहत नाही. मग अशा वेळेस बदलला तर जर गेला तर त्या टायरची काय होती? झीज होते. सो देअर फोर वेअर अँड टेअर ऑफ द व्हील्स ऑफ द व्हेइकल,
तर अशा वेळेस काय होतं, तर टायरची झीज होते, वेअर अँड टेअर म्हणजेच झीज होणे. ठीक आहे, म्हणजे लक्षात आला हा पॅरेग्राफ हॉरिझॉन्टल कर्व रोड वरतीचा. काय म्हटलं, हॉरिझॉन्टल कर्व रोड जर असतील त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्सला फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करतो, परंतु हा फ्रिक्शनल फोर्स बदलत जातो कधी पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे, किंवा एखाद्या वेळेस ऑइल स्प्रेड झालेलं असेल अशा वेळेस. मग त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्सनं जर सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स नाही केलं तर त्या वाहनाचा स्पीड कंट्रोल होत नाही आणि परिणामी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं, ते वाहन तसंच पुढे निघून जातं आणि पुढे खड्ड्यात पडतं, ॲक्सिडेंट होतो. मग अशा वेळेस हा फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करण्यासाठी कोणत्याही सीझनमध्ये तर त्याला शेप दिलेला असतो बँकिंग ऑफ रोडचा. सो देअरफोर बँकिंग ऑफ रोड इज ए बेटर वे टू इन्श्युअर द सेफ्टी ऑफ स्पीड मुव्हिंग व्हेकल. याला पर्याय म्हणून बँकिंग ऑफ रोड हा अत्यंत चांगला आहे पर्याय. इफ द रोड इज बँक्ड, जर बँक रोड असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ द नॉर्मल रिॲक्शन. कोणता हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट? तर हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एन साईन थीटा. ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तिथं फ्रिक्शनल फोर्सला बॅलन्स करतो. सो दिस हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन बिटवीन व्हील्स ऑफ द व्हेइकल अँड सर्फेस ऑफ रोड प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स अँड व्हेइकल्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्सिडेंट, दॅट इज विच कॅन नॉट बी थ्रोन ऑफ द रोड. म्हणजे रोडवरून ते वाहन फेकलं जाऊ शकत नाही, पुढे जाऊन पडू शकत नाही. सो देअरफोर अँगल ऑफ बँकिंग और अँगल ऑफ बँकिंग सॉरी बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. सो देअरफोर टू अवॉइड दी ऑल दीज डिफिकल्टीज बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. ठीक आहे, तर याचं जे डेरिवेशन्स आहेत आपल्याला सिलॅबसला आहेत, हे डेरिवेशन्स आहेत, हे आपण पार्ट 4 मध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूयात. हे जे आर्टिकल आहे आता स्क्रीनवर दाखवतोय, हे पार्ट 4 मध्ये आपण घेणार आहोत. एकाच पार्टमध्ये बँकिंग ऑफ रोडचे डेरिवेशन्स आपण बसवणार आहोत, कारण हा पार्ट खूप मोठा होण्याची शक्यता आहे म्हणून. ओके, थँक्यू.